प्रकरण प्रकरणानं आता राजकीय गियर टाकलेला आहे. आमदार रवींद्र धंगेकरांनी प्रश्न उपस्थित करत तपास अधिकाऱ्यांवर निलंबन करण्याची मागणी केलेली आहे. पोलिसांनी लाच घेतल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केलेला आहे. पब मालकांकडून पोलिसांची वसुली सुरू असल्याचं ट्विट करून धंगेकरांनी धमाका केला. दरम्यान येरवडा पोलीस स्टेशनमधील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. पाहूया. पोलिसाचा पबमधला फोटो ट्विट करून आमदार रवींद्र धंगेकरांनी बॉम्ब टाकला. वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करताना दिसून येत आहेत, त्याची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी धंगेकरांनी केली आहे. मुंडवा पोलीस स्टेशनमधील निलेश पालवे काळे हे कॉन्स्टेबल पब्स हॉटेलमधून हप्ते गोळा करण्याचं काम करतात, असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला. आमची एक दोन मागण्यात की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं, एक. आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करा. पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदलीची मागणी तुम्ही केलेली आहे. अमितेश कुमार पुण्याला नको असंही तुम्ही म्हणाले लपवतात, त्यावरती काय सांगता? याच्यामध्ये काय माहिती त्याची? पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही. ही जे अगरवाल परिवार आहे हा कायम पैशांनी खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केलं. हाही गुन्हा पचवला होता, पण जागृत पुणेकर असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली. हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी लाच घेतल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला. पोलिसांच्या कार्यशैलीवर धंगेकरांनी सवाल उपस्थित केला. दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणणे शक्य नाही, म्हणणे उचित नाही. परंतु जे सुरुवातीचे कालात 304 काल स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही सुविधा पुरवण्यात आली या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर शहरात विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करेन, असा इशारा रवींद्र धंगेकरांनी दिलाय. तसंच या प्रकरणात 2 FIR काढण्यात आल्याचा आरोप धंगेकरांनी केला. एकंदरीत हिट अँड रनच्या प्रकरणानं राजकीय वळण घेतलंय. परिणामी गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाई झालेली आहे याकडे लक्ष वेधलंय. पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत, मुलाचे जे वडील आहेत, यांना देखील अरेस्ट झालेली आहे. त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे. पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे. अग्रवाल कुटुंबानं याआधीही अनेक गुन्हे पैशाच्या जोरावर दडपून टाकल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय. एकंदरीत हिट अँड रन प्रकरणानंतर पुणेकर नागरिकांनी संताप व्यक्त केला. रस्त्यावर आणि सोशल मीडियावर त्यांची मतं मांडली, त्यामुळे हे प्रकरण चर्चेत राहून त्याच्या तपासाची दिशा कायम राहिली असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.